Today we will start with the next point, that is the transportation in the living organism. So transportation means there is a transport of material between surrounding and organism. That material is oxygen, carbon dioxide, nutrient, waste, etc. All living organism, including unicellular organism and multicellular organism, they shows the property of exchange of material with their surrounding as well as within their body parts of a body. Living organism je ki jyachyamadhye unicellular ani multicellular animal hai tar ekapeshi ani bahupeshi prani hanchyakade ashi ek property hai ki ja property cha sahayane te material exchange karu shaktat tyancha bhautalcha vatavarana barobar kiwa tyancha body organ madhe je exchange te kartat एक्सचेंजला आपण ट्रांसपोर्टेशन असं म्हणतो. नाउ दीज लिविंग ऑर्गॅनिझम दे टेक ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट फ्रॉम एनवायरमेंट दॅट इज सर्क्युलेटेड थ्रू द बॉडी यूज फॉर द मेटाबॉलिक प्रोसेसेस अँड ड्युरिंग दॅट मेटाबॉलिक प्रोसेसेस नंबर ऑफ वेस्ट आर प्रोड्यूस अँड दॅट वेस्ट दे आर गिव्हन टू द सराउंड. हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात ते सराउंडिंग पासून ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट घेतात. हा ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट हा बॉडीमध्ये सर्क्युलेट केला जातो, मेटाबॉलिझमसाठी त्याचा वापर केला जातो आणि मेटाबॉलिझम झाल्यानंतर जे काही वेस्ट मटेरियल तयार होतं हे वेस्ट मटेरियल त्या सराउंडिंगला दिलं जातं. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय पहा. मेटाबॉलिझम म्हणजे बॉडीमध्ये घडणाऱ्या चयापचय क्रिया ज्या असतात त्या क्रियांना आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम म्हणतो. सो मेटाबॉलिझम इज इक्वल टू एनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम. एनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम इज इक्वल टू मेटाबॉलिझम. एनाबॉलिझम मीन्स बायोसिंथेसिस म्हणजे फॉर्मेशन आणि कॅटाबॉलिझम म्हणजे डिग्रेडेशन म्हणजे ब्रेकडाऊन. मग हे एकतर बायोसिंथेसिस असेल किंवा डिग्रेडेशन असेल कशाचं, तर ती जी टोटल प्रोसेस आहे ह्या टोटल प्रोसेसला आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम म्हणतो. मग हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सराउंडिंग मधून जो काही ऑक्सिजन घेतात तो ऑक्सिजन हा मेटाबॉलिक प्रोसेसेससाठी वापरला जातो, त्याच्यामधून वेस्ट तयार केले जातात आणि हे जे वेस्ट आहेत हे सराउंडिंगला दिले जातात. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सपोर्टेशन असं म्हणतो. ट्रान्सपोर्टेशन इन अॅनिमल. आता अॅनिमल मध्ये ट्रान्सपोर्टेशन कसं केलं जातं. सो ट्रान्सपोर्टेशन इन द अॅनिमल इज ऑकर बाय टू वेज, दॅट इज द डिफ्युजन अँड ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट बिटवीन द सेल्स. ट्रान्सपोर्टेशन हे अॅनिमलमध्ये सेलमध्ये असणाऱ्या डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टने घडून आणलं जातं. आता पहा डिफ्युजन म्हणजे काय, तर डिफ्युजन मीन्स द मुवमेंट ऑफ अ सबस्टन्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज नोन एज अ डिफ्युजन. अँड व्हॉट इज मीन बाय ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, दॅट प्रोसेस इज अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन प्रोसेस अँड इट रिक्वायर्स द एनर्जी, सो द ट्रान्सपोर्ट इज नोन एज अ ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. तर ह्या दोन पद्धतीनं हे ट्रान्सपोर्टेशन हे सेल्समध्ये घडवलं जातं. नाउ इट इज सुटेबल वेन, इट इज सुटेबल वेन ओनली वेन द सरफेस एरिया, वेन द सरफेस एरिया ऑफ अ बॉडी इज अ लार्जर. सरफेस एरिया कसा पाहिजे, लार्जर पाहिजे. जेवढा जास्त बॉडीचा सरफेस एरिया असेल तेवढा हे डिफ्युजन आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट कशी होती, व्यवस्थित केली जाते. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय पाहिजे, तर डिस्टन्स बिटवीन बॉडी ऑर्गन इज एक्स्ट्रीमली स्मॉल. सो द डिफ्युजन अँड ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट इट इज सुटेबल only when the surface area of body is larger and the distance between the body organ is extremely small. body organ मधला distance कसं पाहिजे, अतिशय कमी पाहिजे. आणि ज्या वेळेला बॉडीचा सरफेस एरिया जास्त असेल त्यावेळेला ह्या प्रोसेस, ह्या दोन प्रोसेसच्या सहाय्यानं सेलमध्ये काय केलं जातं, ट्रान्सपोर्टेशनची प्रोसेस ही घडवून आणली जाते. आता हे जे ट्रान्सपोर्टेशन आहे
हे ट्रान्सपोर्टेशन हे दोन पद्धतीचं असतं. एक म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट आहे आणि दुसरा पॉइंट आहे त्याला म्हटलं जातं इंट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट. सो फर्स्ट इज अ इंट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट. सेकंड टाइप इज नोन एज एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट. सो इंट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट मीन्स द ट्रान्सपोर्ट इन साइड द सेल, ट्रान्सपोर्ट ऑफ अ सबस्टन्स इन साइड द सेल, दॅट इज नोन एज अ इंट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट. अँड एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट मीन्स द ट्रान्सपोर्ट आउटसाइड द सेल इज नोन एज अ एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट. सो इन केस ऑफ अमीबा, paramecium, then WBCs, root hair cells of certain plants, they shows cyclosis. They shows what? They shows cyclosis. So in that animal, cyclosis means, that is the streaming movement of cytoplasm. Cytoplasm jast peshicha atmade, ha peshicha atmade je kai cytoplasm chi movement hoti hai hela apan cytoplasmic streaming kiwa cyclosis mhanto, and that cyclosis help in the process of transportation within the cell, that is known as a intracellular transportation. It occurs in amoeba, paramecium, then WBCs and root hair cells of certain plants. Now next is extracellular transport. Now extracellular means we know that the outside the cell. So in case of sponges and cylindrate, in case of sponges and cylindrates, the surrounding water moves or circulate through the body cavity. So all the sponges and cylindrates, they are the aquatic animal. They possess the opening on their body. Surrounding water enters via that opening inside the body, and as in these animals the circulatory system is absent, in that animal only water transport system is present, and so the water that circulate through the body cavity and there is a transportation process. Sponges and cylindrate hai aquatic animals hai, hancha madhe circulatory system hi nasate, mat hancha madhe water transport system present asta, and hai animal porous hai, hancha body orthi openings hai, tya openings mula पाणी हे त्यांच्या बॉडीमध्ये जातं आणि त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये जी कॅव्हिटी आहे ह्या कॅव्हिटी मधून ते सर्क्युलेट करून ट्रान्सपोर्टेशनची प्रोसेस घडून येतं. हे झालं स्पॉन्जेस आणि सिलेंड्रेट्स बद्दल. आता त्याच्यानंतर पुढे फ्लॅटवर्म्स. हे जे फ्लॅटवर्म्स आहेत ह्या फ्लॅटवर्म मध्ये पॅरेनकायमल सर्क्युलेशन आहे. सो व्हॉट इज मीन बाय पॅरेनकायमल सर्क्युलेशन? In that flatworm also the circulatory system is absent. So the fluid filled spaces are present in the parenchymal tissue, and such a parenchymal tissue is present between the organ and a body wall, and such a parenchymal tissue, it transport the material, so it act as a transportation system. Flatworm madhe circulatory system nahiye, tyachyamadhe parenchyma navacha jo kai tissue aahe, ह्या पॅरेनकायमा टिश्यू मध्ये फ्लुइड फिल्ड स्पेसेस असतात, आणि हे फ्लुइड फिल्ड स्पेसेस आणि हा पॅरेनकायमा टिश्यू बॉडी वॉल आणि बॉडी ऑर्गन ह्याच्या मध्ये असतो, आणि तो हे मटेरियल ट्रान्सपोर्ट करायचं काम करतो. म्हणून फ्लॅटवर्म मध्ये काय असतं? तर पॅरेनकायमल सर्क्युलेशन आहे. आता राऊंड वर्म मध्ये, सो इन केस ऑफ राऊंड वर्म ज्याला तुम्ही गोलकृमी असं म्हणता, तर इन दॅट अॅनिमल also the blood vessels are absent. So the body fluid, it moves around the visceral organ of the body by the contraction of body wall and muscles.
राउंड वॉर्म मध्ये काय होतं की तिथेही सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट नाही. मग ट्रान्सपोर्टेशन कसं घडवलं जातं, तर ह्या राउंड वॉर्म मध्ये जे काही बॉडी फ्लुइड असतं हे त्या बॉडी ऑर्गन भोवती काय होत असतं, मूव्ह होत असतं. आणि ही मुवमेंट कशाच्या सहाय्याने केली जाते, तर ही मुवमेंट केली जाते त्याच्या त्या बॉडी वॉल आणि त्या बॉडी मसलच्या कॉन्ट्रॅक्शनच्या सहाय्याने. द नेक्स्ट पॉइंट इज द सर्क्युलेशन इन अॅनिमल. सो द सर्क्युलेटरी फ्लुइड इज ब्लड अँड लिम्फ. सो when the blood is a circulating fluid, that system is known as a blood vascular system, and when the circulatory fluid is a lymph, it is known as a lymphatic system. So first we start with the blood vascular system. सर्क्युलेशन इन अॅनिमल आपण पाहतोय, त्याच्यामध्ये सर्क्युलेटिंग फ्लुइड हे ब्लड पण असू शकतं आणि लिम्फ पण असू शकतं. ज्यावेळेला ब्लड हे सर्क्युलेटिंग फ्लुइड असेल त्यावेळेला त्याला आपण ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम असं म्हणतो, आणि ज्या वेळेला लिम्फ हे फ्लुइड असेल सर्क्युलेटिंग त्यावेळेला त्याला आपण लिम्फॅटिक सिस्टीम असं म्हणतो. मग आता पहिल्यांदा आपल्याला पाहिजे ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. सो इन दॅट केस द सर्क्युलेटिंग फ्लुइड इज अ ब्लड. And that blood, it is supplied to our tissue by our heart. आपल्या हार्टमधून ब्लड हे आपल्या टिश्यूला काय केलं जातं, सप्लाय केलं जातं. व्हाया द ब्लड वेसल्स, ब्लड वेसल्सच्या सहाय्यानं हार्ट हे आपलं ब्लड पंप करतं, ते ब्लड वेसल्स मध्ये जातं, ब्लड वेसल्स पासून ते काय केलं जातं, टिश्यूला दिलं जातं, आणि त्याच्यामध्ये सर्क्युलेटिंग फ्लुइड कोण असतं, ब्लड असतं. त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम असं म्हणतो. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज द टाइप्स ऑफ ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमच्या आता आपल्याला टाइप्स पाहिजे. ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम इज अ टू टाइप. ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम ही दोन प्रकारची आहे, एक म्हणजे ओपन सर्क्युलेशन आणि दुसऱ्याला आपण म्हणतो क्लोज्ड सर्क्युलेशन. सो द ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम इज ऑफ टू टाइप. फर्स्ट इज नोन एज अ ओपन सर्क्युलेशन अँड सेकंड वन इज नोन एज अ क्लोज्ड सर्क्युलेशन. नाउ फर्स्ट ओपन सर्क्युलेशन. First point, in open circulation, the blood circulated through the body cavity. Blood circulated through body cavity, and that body cavity is called as a hemocene. Hemocene. Samjha. आता ओपन सर्क्युलेशन आपल्याला पाहायचं म्हटलं तर ओपन सर्क्युलेशन हे कॉक्रोचच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असत. समजा हे कॉक्रोच आहे, आता कॉक्रोचच्या बॉडीमध्ये डॉर्सल साईडला प्रेझेंट असणारं हे असं त्याचं हार्ट असतं, कि जे हार्ट असं चेंबर्ड हार्ट आहे. चेंबर असणारं त्याचं हार्ट असत. पोस्टेरियर साईडला ते क्लोज आहे आणि अँटेरियर साईडला ते ओपन आहे. आता ओपन सर्क्युलेशन मध्ये ब्लड सर्क्युलेट थ्रू द बॉडी कॅव्हिटी. सो दॅट मीन्स देर आर नो क्लोज्ड ब्लड वेसल्स आत असेल. ह्याच्यामध्ये क्लोज ब्लड वेसल्स नसतात, तर हार्ट मधून ब्लड पंप केलं तिथं क्लोज वेसल्स नसल्यामुळं दॅट ब्लड एंटर्स इन टू द बॉडी कॅव्हिटी ऑर दॅट एंटर्स इन टू द हिमोसिन. आता इथं कॉक्रोच मध्ये पहा, त्याच्यामध्ये ओपन सर्क्युलेशन असतं, हे कॉक्रोचचं हार्ट आहे. ह्या हार्टला फक्त इथं अँटेरियर साईडला तुम्हाला अँटेरियर एवोर्टा दिसतोय. ह्या एवोर्टामध्ये एकदा ब्लड आलं की हे त्याची बॉडी कॅव्हिटी आहे, हे ब्लड ह्या बॉडी कॅव्हिटीमध्ये काय केलं जातं, एंटर केलं जातं, त्याला म्हणतात हिमोसिल. कारण तिथून पुढे त्याला कुठलीही वेसल ही जोडलेली नसते. सेकंडली, ऍज ब्लड एंटर्स इन टू द बॉडी कॅव्हिटी द टिश्यू दॅट डायरेक्टली बाथ इन द ब्लड. काय होतं, टिश्यू डायरेक्टली बाथ इन द ब्लड. समजा इथं बॉडीमधले काही ऑर्गन्स आहेत ह्या कॉक्रोचच्या, तर हे ऑर्गन डायरेक्टली त्या रक्तामध्ये काय केले जातात, भिजले जातात. सो दे डायरेक्टली बाथ इन द ब्लड. ऍज दे डायरेक्टली बाथ इन द ब्लड,
means the exchange of material that takes place directly. हे जर डायरेक्टली त्याच्यामध्ये बात करत असतील, समजा हा हे त्याचं एखादं ऑर्गन आहे कॉकरोचच्या बॉडीचा आणि ह्याच्यावरती काय आहे तर ब्लड आहे, म्हणजे तो ऑर्गन पूर्ण त्या ब्लडमध्ये भिसतोय. मग हे जे एक्सचेंज त्याला करायची आहे, कुठली एक्सचेंज, की ह्या ऑर्गन पासून कार्बन डायऑक्साइड आणि वेस्ट ब्लडला द्यायचंय, ब्लड पासून ऑक्सिजन, ब्लड पासून येणारा ऑक्सिजन पेक्षा न्यूट्रियंट हे त्याला घ्यायचंय. अशी जेव्हा कंडिशन असेल त्यावेळेला ती जी एक्सचेंज असेल ही एक्सचेंज कशी असेल, डायरेक्ट असणार आहे. सो दॅट मटेरियल, एक्सचेंज ऑफ मटेरियल, इट टेक्स प्लेस डायरेक्टली. नाउ द नेक्स्ट पॉइंट, ब्लड फ्लोज अंडर स्लो प्रेशर, मीन्स देर इज अ लो ब्लड प्रेशर. तिथं कसं असतं ब्लडवरचं प्रेशर कसं असतं, लो प्रेशर असतं. नेक्स्ट, इन दॅट ब्लड द हिमोग्लोबिन इज ऍबसेंट. ह्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असत नाही. नेक्स्ट, आज हिमोग्लोबिन इज ऍबसेंट मीन्स ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस इज नॉट द फंक्शन ऑफ ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. And the examples are arthropoda and mollusca. आम्ही परत एकदा सांगते, ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमचे दोन पार्ट मी सांगितले, एक म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि दुसरी म्हणजे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. त्यापैकी पहिली आपण पाहायला सुरुवात केली जिला आपण ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतो. इन ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम द ब्लड फ्लोज और सर्क्युलेटेड थ्रू द बॉडी कॅव्हिटी दॅट इज द हिमोसेल. ब्लड हे हार्ट मधून डायरेक्टली बॉडी कॅव्हिटी मध्ये येतो, त्याला क्लोज वेसल्स नसतात, डायरेक्टली त्या बॉडी कॅव्हिटीला आपण हिमोसेल असं म्हणतो. इन दॅट एज इट एंटर्स इन टू द बॉडी कॅव्हिटी द ऑर्गन्स विच आर प्रेझेंट इन द बॉडी कॅव्हिटी दे डायरेक्टली बाथ इन द ब्लड. पूर्ण जे काही त्या हिमोसेल मध्ये बॉडी कॅव्हिटी मध्ये ऑर्गन आहे त्याच्यावरती रक्त पसरवलं जातं, त्यामुळे ते ऑर्गन डायरेक्टली त्याच्यामध्ये काय करतात, बाथ करतात. ते त्याच्यामध्ये बात करत असल्यामुळं जे काही टिश्यू आणि ब्लड ह्याच्यामध्ये एक्सचेंज असतं मटेरियलचं, हे एक्सचेंज कसं होत असतं, डायरेक्ट एक्सचेंज होतं टिश्यू पासून ब्लडला आणि ब्लड पासून टिश्यूला. अर्थात ह्या हार्टमधून जे ब्लड पंप होतं त्या ब्लडवरती प्रेशर कसं असतं, कमी असतं, म्हणून देर इज अ लो ब्लड प्रेशर. हे जे काही ब्लड आहे जे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये असतं ह्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन हे प्रेझेंट असत नाही. आणि आपल्याला हे माहिती आहे की हिमोग्लोबिन हे रेस्पिरेटरी पिगमेंट आहे आणि हे रेस्पिरेटरी पिगमेंट असल्यामुळं आणि हे जर त्या ब्लडमध्ये प्रेझेंट असेल तर हे गॅसेस ट्रान्सपोर्ट करायचं काम करणार नाही. सो द ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस इज नॉट अ फंक्शन ऑफ ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आणि मग ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम कोणामध्ये प्रेझेंट असते तर एक म्हणजे अर्थ्रोपोडा आणि दुसरं म्हणजे मोलुस्का. ह्याला आपण म्हणतो ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आता आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे ज्याला आपण क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणतो. सेकंड पॉईंट काय आहे त्याचा, क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. Second one is closed. So this is the heart. आपल्याला क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम पाहिजे किंवा क्लोज सर्क्युलेशन पाहिजे. ह्याच्यामध्ये हे हार्ट आहे, हे आरट्री आहे, आरट्री पासून निघालेले ह्या कॅपिलरी, हा सगळा टिश्यू आहे, ही त्याच्यापासून निघालेली व्हेन आहे आणि ती पुन्हा हार्टला गेलेली आहे. सो इन केस क्लोज सर्क्युलेशन द ब्लड इट सर्क्युलेटेड थ्रू द
closed vessels, that is the closed blood vessels. So blood circulated through the closed blood vessels. इथं हार्टने एकदा का ब्लड पंप केलं की पूर्ण बॉडी मध्ये ते क्लोज्ड वेसल्स मधूनच जातं, ते कुठेही बॉडी कॅव्हिटी मध्ये बाहेर येत नाही, त्याला म्हणतात क्लोज्ड सर्क्युलेशन. As the blood flows through the closed vessels, that means there is no direct contact between blood and tissue. By the blood जर त्या सिस्टीम मधून, त्या क्लोज वेसल मधून, त्या पाइपलाइन मधून बाहेरच येत नसेल, तर त्या ब्लडचा आणि त्या टिश्यूचा काही कॉन्टॅक्ट येईल का? नाही. म्हणजे तो डायरेक्टली बात करेल का त्याच्या? नाही करणार. मग इथं पहा, हा टिश्यू आहे, हा डायरेक्टली बात करतोय का? नाही. तर ह्या टिश्यूला कॅपिलरींच्या जाळ्यांनी ते ब्लड आणलं जातं. सो देर इज अ नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द ब्लड अँड द टिश्यू. द थर्ड वन, as there is a no direct contact between the blood and tissue, then the exchange of material it takes place indirectly. Exchange of material is indirectly. पहा, हा टिश्यू आहे, ह्याच्या भोवती हे ब्लड आहे, पण ब्लड कोण घेऊन आलंय? डायरेक्टली बात आहे का? नाहीये. ब्लड घेऊन आली आहे कॅपिलरी. मग कॅपिलरीला काय आहे? हा मेम्ब्रेन आहे एंडोथेलियमचा. सेलला काय? सेल मेम्ब्रेन आहे. मग हा कॅपिलरी मेम्ब्रेन आणि हा सेल मेम्ब्रेन ह्यांच्या मधून तिथं सबस्टन्सची काय केली जाते? एक्सचेंज केली जाते. ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट ब्लड पासून टिश्यूला दिले जातं, कार्बन डायऑक्साइड आणि वेस्ट हे टिश्यू पासून ब्लडला दिले जातात. मग हे कसं होतंय? त्या मेम्ब्रेनच्या साह्याने होतंय. सो द एक्सचेंज ऑफ मटेरियल इट टेक्स प्लेस इनडायरेक्टली. नाउ द नेक्स्ट पॉइंट, ब्लड फ्लोज under high pressure, so there is a high blood pressure. हार्ट नी पंप केल्यापासून त्या आरटरी मधून क्लोज वेसल्स मधून ब्लड वाहत असल्यामुळं त्या प्रेशर, त्या ब्लड वरती काय असतं? तिथं भरपूर प्रमाणामध्ये ब्लड प्रेशर हे क्रिएट केलेलं असतं. नेक्स्ट पॉइंट, सच अ ब्लड कंटेन्स हिमोग्लोबिन. हे क्लोज्ड ब्लड वेसल्स मध्ये, क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये जे काही ब्लड असतं त्या ब्लड मध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं. हिमोग्लोबिन इज अ रेस्पिरेटरी पिगमेंट. सो ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस इज द फंक्शन ऑफ क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे आणि हिमोग्लोबिन काय काम करतं? गॅसेस ट्रान्सपोर्ट करायचं काम करतं. म्हणून ही सिस्टीम ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेसचं फंक्शन करते. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम हे फंक्शन करत नाही. आणि ह्याचं एक्झाम्पल आहे हायर मोलूस अँड अनिला. क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम मधून ब्लड हे नेहमी क्लोज्ड वेसल्स मधून फ्लो होत असतं, ते कुठेही बॉडी कॅव्हिटी मध्ये येत नाही. ते बॉडी कॅव्हिटी मध्ये येत नसल्यामुळं देर इज नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द ब्लड अँड द टिश्यू. टिश्यू आणि ब्लड मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट असू शकत नाही. डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसल्यामुळं एक्सचेंज ऑफ मटेरियल जे दॅट टेक्स प्लेस इनडायरेक्टली इन द क्लोज्ड सर्क्युलेशन. नेक्स्ट, ब्लड फ्लो under high pressure, so there is a high blood pressure in the closed circulatory system. That blood contains hemoglobin, त्या ब्लड मध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं. हिमोग्लोबिन प्रेझेंट असल्यामुळं हिमोग्लोबिन कशाचं काम करतं? तर ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेसचं काम करतं. सो द ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस इज अ फंक्शन ऑफ क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. ते गॅसेसची ट्रान्सपोर्ट करू शकते. आणि शेवटी ह्याचं एक्झाम्पल आहे हायर मोलूस आणि दुसरं एक्झाम्पल आहे आणि लिडा. इथं आपण कंप्लीट केली. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम इज डिवायडेड इन टू द टू टाइप्स. द फर्स्ट टाइप इज नोन एज अ सिंगल सर्क्युलेशन अँड सेकंड टाइप इज नोन एज अ डबल सर्क्युलेशन. सो व्हाट इज सिंगल सर्क्युलेशन? सिंगल सर्क्युलेशन मीन्स द ब्लड फ्लोज थ्रू द हार्ट ओनली वन्स ड्यूरिंग ईच सायकल ऑर अ सिंगल सायकल. परत एकदा रिपीट करते. ब्लड फ्लोज थ्रू द हार्ट
ओनली वन्स ड्यूरिंग सिंगल सायकल. एक सायकल कंप्लीट करत असताना ब्लड हे हार्ट मधून एकदाच फ्लो होणं, ह्याला आपण म्हणतो सिंगल सर्क्युलेशन. अँड दॅट सिंगल सर्क्युलेशन इट ऑकर इन द फिशेस. सिंगल सर्क्युलेशन हे फिशेस मध्ये. नाउ द हार्ट ऑफ फिश इट इज टू चेंबर्ड. फर्स्ट इज अ अट्रियम अँड सेकंड इज अ व्हेंट्रिकल. फ्रॉम धिस व्हेंट्रिकल द डी ऑक्सिजनेटेड ब्लड व्हाया द अरटरी इट इज सप्लाइड टुवर्ड्स द गिल्स. नाउ द गिल्स मीन्स दीज आर द रेस्पिरेटरी ऑर्गन ऑफ अ फिश. इन दॅट गिल दॅट डी ऑक्सिजनेटेड ब्लड इट गेट ऑक्सिजनेटेड. नाउ सच अ ऑक्सिजनेटेड ब्लड इट इज ट्रान्सपोर्टेड टू द डिफरंट ऑर्गन्स ऑफ द बॉडी ऑफ अ फिश. नाउ इन दॅट ऑर्गन दॅट ऑक्सिजनेटेड ब्लड इट अगेन बिकम deoxygenated and via the vein that deoxygenated blood enters again into the atria. काय होतं पहा, फिशचं जे हार्ट आहे हे दोन चेंबरचं हार्ट आहे, एक म्हणजे अट्रियम आणि दुसरं म्हणजे व्हेंट्रिकल. आता व्हेंट्रिकल पासून deoxygenated blood हे अरट्री मधून त्या फिशच्या गिलला सप्लाय केलं. गिल म्हणजे त्याचा रेस्पिरेटरी ऑर्गन आहे. हे गिल्स पाण्यामध्ये डिझॉल्व झालेलं ऑक्सिजन घेतं आणि ते त्या ब्लडला देतं आणि डी ऑक्सिजनेटेड ब्लड ही त्याला ऑक्सिजनेटेड केलं जातं. असं हे ऑक्सिजनेटेड ब्लड आता हार्टला न येता त्या फिशच्या बॉडी ऑर्गन्सला दिलं जातं. फिशचे बॉडी ऑर्गन्स ते ऑक्सिजनेटेड ब्लड मधलं ऑक्सिजन काढून घेतात, त्याच्यात कार्बन डायऑक्साइड टाकतात आणि ते ऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा ते काय करतात, डी ऑक्सिजनेटेड करतात. आणि अशा पद्धतीचं डी ऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा अट्रियमला दिलं जातं की जे डी ऑक्सिजनेटेड ब्लड अट्रियम करून व्हेंट्रिकल कडे जाऊन पुन्हा गिलला ऑक्सिजनेशनसाठी पोहोचवलं जातं. मग इथं जर आपण पाहिलं तर लक्षात येतं की हार्ट मधून एकदा डी ऑक्सिजनेटेड ब्लड निघालं की ऑक्सिजनेशन झाल्यानंतर ते ऑर्गनला जाते आणि ऑर्गन पासून पुन्हा डी ऑक्सिजनेटेड ब्लड हे हार्टला येते. म्हणजे एक सायकल कम्प्लीट करत असताना हार्ट मधून हे ब्लड फक्त आणि फक्त एकदाच फ्लो केलं जातं, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, सिंगल सर्क्युलेशन म्हणतो. आणि हे सिंगल सर्क्युलेशन फिश मध्ये दिसतं. मग फिशच्या हार्टचा जर आपण विचार केला तर फिश हार्ट जे दॅट कंटेन्स ओनली वन टाईप ऑफ ब्लड दॅट इज इट कंटेन्स द डी ऑक्सिजनेटेड ब्लड अँड सच अ हार्ट इज नोन ॲज अ व्हेनस हार्ट. सो द हार्ट ऑफ फिश इज नोन ॲज अ व्हेनस हार्ट. अशा पद्धतीचं जे सर्क्युलेशन असतं त्याला आपण सिंगल सर्क्युलेशन म्हणतो. आता डबल सर्क्युलेशन म्हणजे काय फक्त सांगते पहा. जसं आपण सिंगल सर्क्युलेशन मध्ये पाहिलं की हार्ट मधून ब्लड हे फक्त एका सायकलच्या वेळेला एकदाच फ्लो होतं, तसं डबल सर्क्युलेशन मध्ये दॅट ब्लड फ्लोज थ्रू द हार्ट ट्वाईस ड्युरिंग सिंगल सायकल. एक सायकल पूर्ण करताना हार्ट मधून ब्लड ज्या वेळेला दोन वेळेला वाहतं त्यावेळेला त्याला डबल सर्क्युलेशन म्हणतात. आणि हे डबल सर्क्युलेशन आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत.